अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार असलेले आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव दर्यापूर मतदारसंघाचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ हे अनेक वर्षांनंतर प्रसारमाध्यमांसमोर आलेत. शुक्रवारी अभिजित अडसूळ यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून आपली भूमिका स्पष्ट केली. या दरम्यान आगामी निवडणुकीत अमरावतीत शिवसेनेचाच खासदार निवडून येणार, अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो असे स्पष्ट करून सर्वपक्षीय नेते माझ्या संपर्कात असल्याचे माजी आमदार अडसूळ यांनी स्पष्ट केलेत. यासोबतच जेव्हा माझे वडील आजारी होते तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला एकही फोन आला नसल्याचे ठाकरे यांच्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. पाहूया माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ काय म्हणालेत. बालासाहेब के शिवसेना का नाम हमारे पास है और इसलिए आपने जिस तरह से कहा अधिकृत शिवसेना का बाले किल्ला होने के नाते हम ये शिवसेना मांग यहाँ पर शिवसेना लोकसभा की मांग कैप्टन साहब मेरी लोग ने प्रश्न माला है कि मतदान गृहित धरण हा एक प्रकार नहीं है अपने माहिती सांगू इच्छितो. माझे दौरे आणि खासदार साहेबांचे दौरे हे कंटिन्यू अमरावतीमध्ये होत असतात. दर्यापूर रंजनगावमध्ये जाऊन येऊन कंटिन्यू असतो. पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी आमच्या होत असतात. फक्त फरक हा पडतो जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही करता तेव्हा काही कामाचे उद्घाटन वगैरे त्याचे फोटो तुम्ही काढता ते आम्ही आजकाल टाकत नाही आणि त्यामुळे फक्त सोशल मीडियाद्वारे किंबहुना पत्रकारांद्वारे किंवा पत्रकारांसमोर येऊन फक्त आम्ही त्याची प्रसिद्धी करत नाही एवढंच आहे. परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये सतत जाऊन त्या ठिकाणी भेटीगाठी होत असतो. जिल्ह्यामध्ये हमने अब तक प्रसिद्धी नहीं की. ये मैंने कहा कि लोगों में हम जा रहे हैं, कार्यकर्ताओं को मिल रहे हैं. कंटिन्यू हमारा टच हमारे पदाधिकारी और कार्यकर्ताओं में है और आने वाले समय में हम उसी तरह से काम करते रहेंगे. हमारे पदाधिकारी कार्यकर्ता जो हमारी जड़ें हैं वो लोगों तक जाकर बिल्कुल लोकसभा और विधानसभा के लिए तैयार हैं. आनंदगांव सुनपुर और दरियापुर के अलावा लोकसभा में अमरावती सभी आपका वहाँ बच्चा सुनिए या वहाँ तक पहुँचने क्या उसके लिए क्या एजेंडा. आज हमारे पदाधिकारी कार्यकर्ता जो शिवसेना का एक संगठन जो माननीय शिवसेना प्रमुख बाला वो भी ऊपर से लेके नेता से लेके नीचे शाखा प्रमुख तक थी और हर गाँव में शाखा और हमारे कंटिन्यू दौरे जब होते हैं तब उन शाखाओं को उद्घाटन होते हैं. शाखा खुल रही है हर गांव गांव तक हम पहुंच रहे हैं और हम शाखा ही नहीं तो अब हर शाखा ही नहीं तो शिवदूत बनाकर या बूथ लेवल तक आज काम चालू है और जल्दी ही क्योंकि कहीं ना कहीं आपने देखा होगा जिस तरह से दो विवाद इस पार्टी के हुए और कहीं ना कहीं नई आज ये शिवसेना आज हमारी शिवसेना करके और एक दूसरा ग्रुप वहाँ पर तैयार हुआ और इसीलिए कहीं ना कहीं थोड़ी दिक्कत आ रही है पर इसीलिए हम यहाँ पर हैं तो दिक्कतें कम होकर आज जनता तक हम पहुँचे. अमरावती की कितनी चालू है और जल्दी उसका भी ब्यौरा आपको दिया जाएगा. राष्ट्रवादी ने या शिवसेनेने मागितलेला अजून तरी आमच्या लक्षात आलेलं नाही आणि जेव्हा तो विषय येईल तेव्हा वरिष्ठांसोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांसोबत बसून तो तोडगा सोडवेल. नाही पहिली जी मीटिंग झाली अजित पवार दादांची त्या मीटिंगमध्ये सगळ्यात आधी ते त्यांनी तेच म्हटलं ना का जिथे जिथे राष्ट्रवादीचे खासदार जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहे ते जागा आमची आणि आम्ही विषय असा आहे की नक्की ते खासदार राष्ट्रवादीचे आहेत का भाजपचे कुठल्याच पक्षात नाही आहे आणि त्यामुळे विषय माझ्यासाठी भाजपला पाठिंबा दिला मी माझ्या शब्दावरून बदलत नाही भाजपला पाठिंबा दिला भाजपमध्ये प्रवेश केला शिवसेना भाजप राष्ट्रवादीतून लढवली होती आणि म्हणून मी म्हटलं जेव्हा विषय तो येईल परंतु शिवसेनेचा दावा हा शिवसेनेचाच राहणार आणि होणारा खासदार मी पुन्हा एकदा सांगतो होणारा खासदार हा शिवसेनेचाच होणार हे ही आमची त्यांचा विषय तो त्यांनी काय बोलावं हे त्यांचं बोलत बदलू शकत नाही. त्यांना जो विषय वाटतो ते त्यांना जे बोलायचं ते बोलू शकतात. आज आमच्या मनामध्ये जे आहे आम्ही जे काम करतो आहोत ते आम्ही या ठिकाणी मांडतो आहोत जनतेसमोर आणि आम्ही पक्ष म्हणून आमची भूमिका ही मांडतो आहे की त्या ठिकाणी लोकसभा ही शिवसेनेचीच असणार आणि लोकसभेला खासदार निवडून येणार आम्ही म्हणतो निवडून येणारा खासदार हा शिवसेनेचाच असणार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्वामध्ये निकाली हा विषय नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये विषय आहे तारीख एक मिनिट तुम्हाला सांगू इच्छितो मागच्या 5 तारखेला सुद्धा या 5 तारखेला सुद्धा तो विषय सुप्रीम कोर्टाने तारीख दिलेली आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टातला निर्णय हा सुप्रीम कोर्ट देणार आहे आणि ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने जर निर्णय विरोधात दिला
तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी त्यांचा दावा त्या ठिकाणी फोल ठरेल, आणि जर नाही करणार तर त्या ठिकाणी मग तिकडपासून निर्णय घेतील. आणि आम्ही आमचा दावा त्या ठिकाणी जोपर्यंत लोकसभा ही शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी पक्ष म्हणून आहोत, आम्ही आमची सीट ही लोकसभेची अमरावती ही सीट शिवसेनेसाठीच मागत राहणार, हा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहणार विषय आहे. आणि त्यामुळे आज आपण त्या विषयावर चर्चा करणं, जेव्हा सुप्रीम कोर्ट निकाल देईल कारण हायकोर्टाने तेव्हा विषय असाच चालू होता की हायकोर्ट देणार नाही देणार, परंतु अचानक हायकोर्टाचा निकाल आला, त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा कधी निकाल येऊ शकतो. नाही पण पूर्वी राजकीय पाठबळ त्यांना मिळतंय म्हणून हे विलंब होतोय, हा आरोप आता सर्वत्र होत आहे. विषय मी पुन्हा एकदा सांगतो, हायकोर्टाचा निर्णय अचानक जशा पद्धतीने आला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा अचानक कधी येऊ शकतो. आणि त्यामुळे त्या विषयावर खरं तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट माननीय सुप्रीम कोर्टावर आपण चर्चा न केली पाहिजे, कारण मी निर्णय देऊ शकतो याविषयी मी निर्णय देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल, सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत हा निर्णय आहे आणि तो जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य असेल. सर्व पक्षीय नेते हे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कंटिन्यू त्यांचे मला फोन असतात, आणि प्रत्येक नेत्याची मागणी ही आहे की आपण अमरावतीतून लोकसभा लढावी, आणि भाजपसह सर्व नेत्याची मागणी आहे की आपण या ठिकाणी लढावी. आणि त्यामुळे मला वाटतं नक्कीच पक्षश्रेष्ठी या गोष्टीचा विचार नक्कीच करतील आणि त्या पद्धतीने निर्णय घेतील. आपण आज आनंदराव अडसूळ असो किंवा कॅप्टन अभिजित अडसूळ असो, मी शिवसेनेची मागणी करतो. मी कॅप्टन अभिजित अडसूळ म्हणून आज मी पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतो, आणि त्यामुळे आज पक्षाच्या दृष्टीने मी ही सीट मागतोय. मी आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ किंबहुना शिवसेनेचा पण तिसरा उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी पक्षाने जर सांगितलं, आमच्या जर शिंदे साहेबांनी सांगितलं तिसरं कोणी उमेदवार, पण शिवसेना म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोघं त्या ठिकाणी इच्छुक आहोत यामध्ये मी अजिबात हे म्हणत नाही. आणि जे नेत्यांचे मला फोन येतात सर्व पक्षीय, ते आनंदराव अडसूळ आणि कॅप्टन अभिजित अडसूळ म्हणूनच नक्की फोन येतात की आपण दोघांनी त्या ठिकाणी उभं राहतो, या पद्धतीचे नक्कीच फोन असतात. परंतु एनसीबी आता सरकारमध्ये सामील झाली, मी कोणाला अशा पद्धतीने उघड पाडू इच्छित नाही, मी कोणाचंही नाव घेणार नाही, कारण ते खात्रीने आम्हाला फोन करतात आणि कमीत कमी राजकारणामध्ये आमचे जे संबंध आहे त्यांनी आमचं काम पाहिलेलं आहे. आम्ही लोकांशी ज्या पद्धतीने भेटतो, कार्यकर्त्यांशी भेटतो, ज्या पद्धतीशी नेत्यांशी आमचा संबंध होतो, कुठल्याही कोणालाही आम्ही तोडत नाही. आणि खास करून मला वाटतं हाच आमचा एक प्लस पॉईंट सर्व नेत्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच आज जरी आम्ही लोकं लोकसभा आणि विधानसभा जरी हरवलो तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचं नेतृत्व ते मान्य करायला तयार आहे. मला वाटतं खऱ्या अर्थानं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, मला आणि माझ्या वडिलांना, की आम्ही जे योगदान अमरावतीच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या कार्यकाळामध्ये आम्ही ज्या जे योगदान दिलं, आम्ही प्रामाणिक काम केलं, मला वाटतं त्याचीच ही पोचपावती म्हणून या ठिकाणचे सर्व नेते आमच्याकडे एक पॉझिटिव्ह दृष्टीने बघतात आणि जो आशीर्वाद देऊ इच्छितात नक्कीच त्या आशीर्वादाला आम्ही त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत की त्यांच्या सगळ्यांच्या पाठिंबा जर आम्हाला असेल तर आम्ही राज्यभरातून ठाकरे गटातनं कसं असतं प्रत्येकाची वेळ असते, प्रत्येकाच्या पद्धतीने थांबलं असतं आणि नक्कीच कुठेतरी हेच ब्रेक हा लागलेला आहे. जेव्हा एकदा तो ब्रेक निघाला की ऑटोमॅटिक आला आपण म्हणायला ब्रेक लागला आहे, परंतु खास करून त्या दिवशी उद्धव ठाकरेजी जसे अमरावती सोडून गेले, अक्षय नावाचा उपजिल्हा प्रमुख युवा सेनेचा त्यांनी तर लगेच त्यांना जायला अर्धा तास झाला नाही आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. कुठेही ब्रेक लागलेला नाही आहे, प्रवेश होत आहे आणि ते प्रवेश कुठेही थांबलेले नाही आहेत. आपण बघितलं नीलम गोरेताई आल्या, मनीषाताई कायंते आल्या, आज मोठी मोठी रीत काढलेली आहे जिल्ह्यात यायला, त्यांचंही तरी त्या तुलनेने उद्योग गुटासमोर आज शिंदे गुट अमरावती जिल्ह्यात आपल्याला वाटत नाही का कमकुवत आहे? अजिबात नाही. संघटनरित्या एका ठिकाणी माझे अरुणजी पडोळे आहेत, एका ठिकाणी आमचा गोपाळ अर्भट आहे, एका ठिकाणी संतोषजी भद्रे आहे. आणि मला वाटतं ज्या पद्धतीने फक्त नावाचं नावं जुनी आहेत, तिकडे जरी नावं जुनी असली तरी काम आपल्याला माहिती आहे काय, आणि माझ्याकडे नावं जरी नवीन असली तरीसुद्धा हे कामं करणारी वाघ आहेत माझ्याबरोबर. आणि खऱ्या अर्थाने जे बाळासाहेब सांगायचे शिवसेनेमध्ये मला 100 फौज नको, मला 5 बरोबर असले तरी चालतील, पण ते कामाचे पाहिजे माझ्या अर्थाने. खऱ्या अर्थाने जे माझ्याबरोबर जे नेते आहेत, जी पदाधिकारी आहेत, खऱ्या
कठाई कामं करणारे पदाधिकारी आहेत, लोकांमध्ये जनतेमध्ये जाणारे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याबरोबर खऱ्या अर्थाने कार्यकर्ते जुळले. आता महाराष्ट्रात शिंदे सर्व माझे मित्र बांधव सगळे या ठिकाणी आहेत, त्यांना लवकरात लवकर कळवण्याची. जसं आत्ताच मी बघायला बोललो, जसं आता मी तालुका प्रमुख दिगजच्या घराच्या बाहेर आलो तसंच शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणजे तसंच जसं मी आपल्याला बोललो की लवकरात लवकर शिंदे साहेबांचा दौरा हा अमरावतीला ठरेल आणि आपल्याला त्या ठिकाणी कळेल की केवढा मोठा प्रतिसाद हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना अमरावती दिला. गणपतजी पहिले आज मला वाटतं याचं कारणही आपल्याला सांगायला पाहिजे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची नैसर्गिक युती तोडली त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हात मिळवली, खऱ्या अर्थाने ती दुसरी तेव्हापासून आहे. मला वाटतं अजितदादासुद्धा जर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे जर तेव्हा जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जर मिळाले नसते तर मला वाटतं राष्ट्रवादीचं सुद्धा आजपतन झालेलं नसतं, राष्ट्रवादीसुद्धा एकसंध राहिली असती. मला वाटतं याला कारणीभूत उद्धव ठाकरे. मला सांगा ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांनी म्हटलं की राष्ट्रवादी ज्या ठिकाणी सरकारमध्ये होती की अनैसर्गिक युती होती आणि अर्थमंत्री म्हणून हा विषय वरिष्ठ नेत्यांचा आहे, याच्याबद्दल मी बोललं. मी छोटा कार्यकर्ता, मी याबद्दल बोलू शकत नाही. बोलायचं म्हटलं तर बोलताही, परंतु त्याला काही अर्थ नाही. पण अजून एक बातमी होती माझ्या पद्धती की कुठल्याही प्रकारे मनोनिवेदन झालेलं नाही, कुठल्याही प्रकारे ज्या पद्धतीने वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न होतो हे झालेलं नाही. मग आज मला वाटतं आज मी हे बोललो नसून मनोमिलन झालं असतं. कुठल्याही प्रकारे मनोमिलन झालेलं नाही. शिवसेना लोकसभा लढवणार आणि शिवसेनेचा खासदार अमरावतीचा होणार हे नाही. भूमिका आहे काय आज विषय असा आहे ज्या पद्धतीने इकडेच भक्कमपणे मांडू शकतो. आज आमच्या दुर्दैवाला आम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात सुद्धा त्या पद्धतीने मांडू शकत नाही. त्या ठिकाणी वकील नेमलेले असतात, वकील वेळोवेळी भूमिका मांडत असतात. त्या शेवटी हायकोर्टातही अशाच पद्धतीने सांगितलं जात होतं, तुम्ही त्या ठिकाणी मांडली जात नाही. मला वाटतं 72 तारखा झाल्या होत्या, 72 तारखा आणि त्यानंतर निकालला. आज हायकोर्टाने ज्या पद्धतीने निकाल दिलेला आहे, तर हायकोर्टाची जर लय पकडली जर सुप्रीम कोर्टाने तर नक्की निकाल आमच्या बाजूने लागला पाहिजे ही आमची तरी इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा आहे. मी तर म्हणतो उद्या लागावं, आज लागला तरी मला आनंद आहे. जेवढा लवकरात लवकर लागेल हे बाकीचे प्रश्न तरी थांबतील. शिवसेनेचे आमदार ज्या ठिकाणी होते आमचे त्याच्या सर्व ठिकाणी आम्ही दावा ठेवले. बघा दावा करणे एक वेगळी गोष्ट असते, ते मागणं ह्या ज्या ठिकाणी आमचे हा स्वर्गीय संजूभाऊ बंड हे त्या ठिकाणी आमदार राहिलेले, त्या ठिकाणी शिवसेनेचे जे आमदार धानी पाटील राहिलेले आहेत, मी स्वतः दर्यापूरचा आमदार राहिलेलो आहे. त्यामुळे आज आम्ही ज्या पद्धतीने आमदार त्या ठिकाणी होते मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या ज्या ठिकाणी होते टिकवणार. त्या ठिकाणी आमचे आमदार आणि कसं आहे राजकीय घडामोडींमुळे त्या ठिकाणी वातावरण बदललं आणि त्यामुळे काही ठिकाणी आज पॉझिटिव्हली आपला जर खरा असेल तर आम्हाला सरकारमधून पुन्हा जर सरकारमध्ये यायचं असेल तर जास्तीत जास्त जागा घेऊन आणावी लागते आणि त्यामुळे आजची परिस्थिती राजकीय पक्षांची काय ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य असेल तर नक्की त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे, अशा पद्धतीने त्यावेळेचं राजकीय पक्षाचं प्राबल्य काय आहे त्यावरून नक्कीच मला वाटतं सीट शेअरिंग व्हावं आणि नक्कीच त्या पद्धतीने आमचे पुन्हा एकदा माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितजी पवार साहेब हे तीन मोठे अतिशय मोठे नेते त्या ठिकाणी बसून हा निर्णय घेतो. फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब आणि अजितजी पवार नक्की त्या ठिकाणी तिथं जेव्हा एकत्र आले तेव्हा खूप विचार करून त्या ठिकाणी असं नाही की आज म्हणाल्या निर्णय गेला आणि त्या ठिकाणी जाऊन बसतो. कुठेतरी खूप विचार झाला असेल आज त्या ठिकाणी जेव्हा पक्षसुद्धा वेगळे होता तेव्हा पक्ष असाच एका राजकीय उद्धव ज्या जी घटना घडलेल्या असतात ज्या पद्धतीचे प्रत्येकाला आपल्या नेत्यांकडून वागणूक मिळालेली असते, ज्या पद्धतीने पक्षामध्ये काम चाललेलं असतं, या सगळ्यांमुळे जेव्हा कुठेतरी अस्थिरता पक्षामध्ये येते त्याच्यानंतर या सगळ्या घटना घडलेल्या असतात आणि त्याच्यानंतरच सरकार बनलेलं आहे, खूप विचाराने सरकार बनलेलं आहे आणि त्यामुळे लगेच दावे झाले, प्रतिदावे झाले आणि लगेच कुठलं आहे म्हणजे निघालं सरकारकडून बाहेर निघालं. मला वाटत नाही अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे सरकार 1% सुद्धा अस्थिर नाही आहे, 100 नाही 200 टक्के नाही 1000 टक्के हे सरकार स्थिर आहे आणि या तिघांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार फक्त या सरकार नाही तर मी हेही या ठिकाणी सांगू इच्छितो 2024 ते 2029
किंबहुना केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये येणारं सरकार हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचंच असेल मी पाहिजे हे लिहून देऊ शकतो एवढापर्यंत मी तुम्हाला सांगतो. सरकारी ते नक्कीच अजून अजून सरकार भक्कम झाले म्हणून 215 मी म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीपर्यंतचं मी सरकार मिळवलं आहे. आज अजित दादा जे काँग्रेसमधून वेगळं झाले की काँग्रेस होती ती राष्ट्रवादी होती आणि त्यामुळे अजित दादा त्याच्यामधूनही वेगळे होऊन आलेले आहेत आणि नक्कीच एक स्थिर सरकार आहे 215 सरकार आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे अस्थिरता ही जवळपास भेटूही शकत नाही या सरकारच्या. जर काय होतं फक्त काही नेते आहेत ज्यांना काही काम नाही फक्त यायचं सकाळी आडावडा करायचा बोलायचं स्वतःचं त्या ठिकाणी पक्षामध्ये स्थान त्या ठिकाणी भक्कम करण्याचं म्हणजे पक्ष स्थिर असो नसो त्यांच्या ओरडण्यामुळे पक्ष अस्थिर झाला दिवसेंदिवस त्याच्या उलटा अजून कमकुवत होत आहे दिवसेंदिवस पक्ष अस्थिर होतो आहे त्याच्याशी त्यांना घेणं देणं नाही आहे परंतु रोज मी काहीतरी यावं काहीतरी मुंबलावं आणि पक्ष अस्थिर आहे हे झालं ते झालं अरे यांना हे मिळालं नाही म्हणून ते निघणार त्यांना ते मिळालं नाही म्हणून ते निघणार तुम्ही कोणी सांगणार तुम्ही तुमचं बसाल का तुम्ही विरोधात बसल्या तुम्ही विरोधात बसा तुम्हाला त्या ठिकाणी जागा दिलेली आहे रोज सकाळी पत्रकार येतात तुमचे बाईक घेतात तुम्हाला मनात असं काहीतरी वाटतं की काहीतरी आहे मुख्यमंत्र्यांची आवाज मुख्यमंत्र्यांनी ज्या आरोपावरती हिंदुत्व आणि पक्षाचं प्रसार हिंदुत्वाचा आरोप केला निधी देत नाही निधी वापर अवस्था अशी आहे सासूमुळे ही अवस्था उत्पन्न झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न तुम्ही विचारला आनंद आहे मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे नव्हते तेव्हा उद्धव ठाकरे जे उद्धव ठाकरे 2.5 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये फक्त 3 दिवस मंत्रालयामध्ये गेलं हे मी म्हणत नाही स्वतः शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिले की खंत मनामध्ये आणि काय म्हणूनच अजित दादा अजित पवार काय वाटत नाही पूर्ण उत्तर देतो अर्ध उत्तर देणार नाही पूर्ण उत्तर देतोय अजित पवार हे जेव्हा जरी अर्थमंत्री असले तरी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि शेवटी उद्धव ठाकरेंनी त्यांना जे अधिकार दिले प्राप्त झाले होते त्यांना. आज एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मंत्रालयामध्ये असतात आणि उद्या अर्थखातं जरी दिलं तरी सुद्धा या दोघा नेत्यांचं त्यांच्यावर लक्ष असणार आहे की मग तिकडं मिळून ती वाटणी करणार तिकडे उद्धव ठाकरेंनी संपूर्ण आता कारण उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी लक्ष देत नव्हते. आज त्या ठिकाणी आपल्याला एक प्रमुखाने सांगू इच्छितो मुख्यमंत्री सहायता निधी जे 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 करोड रुपये मुख्यमंत्री सहायता निधी दिला गेला कारण मुख्यमंत्र्यांचं लक्ष नव्हतं. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये या 1 वर्षामध्ये 75 करोड म्हणजे किती पटीने मुख्यमंत्री सहायता निधी वाटला गेला हे मी आपल्याला याच्यातून लक्ष आणू इच्छितो की मुख्यमंत्र्यांचं लक्ष असतं त्या याच्यावर गरजेचं असतं जे तेव्हा मुख्यमंत्र्यांचं लक्ष नव्हतं आणि त्यामुळे आणि त्यावेळीसुद्धा जेव्हा आपण आरोप सांगितला अजित दादा देत होते परंतु वेळोवेळी आमदार मुख्यमंत्र्यांकडे जाऊन कंप्लेंट त्या पद्धतीने वाटप केला गेला पाहिजे याच्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलं गेलं पाहिजे. मागणी करण्यामध्ये काही मागणी प्रत्येक तेव्हाची त्यांची मागणी त्यावेळी जे घडलं त्याच्यावर केली परंतु तेव्हाचं नेतृत्व सक्षम नव्हतं उद्धव ठाकरे आणि त्यामुळे त्या घटना नाही. आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी हे सक्षम आहेत आणि त्यामुळे कुठेही वाटणी कमी जास्त होणार नाही हे मला काय त्यांचा पक्ष वेगळे ते मागणी करू शकतो त्यांचा तो हक्क आहे मागणी करण्याचा. आज तुम्ही येथे बसले ते ठरवतो तिथेच बोलू का बचू करूंचा आज मागणी करण्याचा अधिकार त्यांनी तो अधिकार हे केलेला आहे अधिकाऱ्यांनी मागणी केलेली शेवटी आज देणं देणं हे परत आमचे वरिष्ठ आहेत तुम्ही घेते तुम्ही तुमची माहिती सांगितलं तुम्हाला काय पूर्ण उत्तर मी दिलं तुम्हाला जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री वेगळे होते आणि त्यांचं लक्ष नव्हतं त्यांच्या कार्यकाळात कार्यभार आणि त्यामुळे हा सगळा त्रास सहन असा करावा लागतो असा पुण्याचा कधी शिंदेकडे त्यावेळेला गेला नाही काय उद्धव ठाकरेंचं लक्ष होतं म्हणून नाही प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे कटाक्षानं अधिक नाही प्रॉब्लेम हाच होतो कधी कधी काही पत्रकार हे चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न जसं आता तुम्ही जो प्रश्न मांडला प्रत्येक वेळी वेळोवेळी उद्धव ठाकरेंच्या विरोधात आम्ही का गेलो आमच्या आमदारांची भूमिका काय होती त्यांनी स्पष्टपणे मांडलं अजित दादा जेव्हा देत होते आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे गेलो वेळोवेळी उद्धव ठाकरेंकडे मांडलं की अशा पद्धतीने निधी वाटप केला जातोय तुम्ही हे थांबवा परंतु ते थांबवलं गेलं नाही हे वेळोवेळी सांगितलं गेलेलं आहे कधीही भूमिका लपवलेली नाही
भूमिका तेव्हासुद्धा तीच होती, आतासुद्धा तीच आहे. आज तीन मोठे नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत. आज पूर्णपणे वेळ आज देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि त्यामुळे कुठेही अशा पद्धतीचं वाटप होणार नाही. अर्थमंत्रीपद दिलं नाही दिलं, देतील नाही देतील हा नंतरचा प्रश्न आहे, हा ते तीन येऊन ठरवतील. परंतु हे तीन मोठे नेते मिळूनच सत्तेचा वाटा असो, निधीचा वाटा असो, कामांचा वाटा असो, हे तिघं मिळून करतील ही खात्री संपूर्णपणे मी आपल्याला देऊ इच्छितो. कुठेही अशा पद्धतीने त्याचं वर खाली हे वाटप होणार नाही ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी शिवसेनेचा सचिव म्हणून देऊ इच्छितो. पण तरी की काही लोकांच्या ईडीच्या इक्वर लागल्या होत्या, काही लोकांच्या ईडीच्या इक्वर थांबलेल्या आहेत, खरं हे कारण आपल्याला तेव्हाही जे आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांनीसुद्धा त्यावेळीसुद्धा वेळोवेळी त्यांची भूमिका मांडलेली होती, वेळोवेळी आमच्या आमदारांची भूमिका मांडलेली होती. ज्यांच्या ईडीवरची कारवाई चालू होती ती आजही कारवाई चालू होती. ज्यांना नोटिसा जात होत्या त्या नोटिसा आजही चाललेल्या, ज्यांच्यावर केस दाखल झालेलं होतं तर केसेस दाखल झाले आणि त्यामुळे कुठेही ईडीच्या कारवाईमुळे कोणीही थांबलेलं नाही की कोण थांबणार नाही. ज्या पद्धतीने ज्या गोष्टींमुळे हे सरकार स्थापन झालं, ज्या गोष्टींचा त्रास त्यांना होत होता त्यामुळे हे आमदार विजयी झाले, काहीच आमदार विजयी झाले हो. आणि हे तेव्हा वेळोवेळी स्पष्ट केलेले काय त्रास होत होता त्या पद्धतीने सांगितलं. अर्थमंत्री अजितदादा असताना त्यांनी वाटा त्यांना राष्ट्रपती दिला हो आम्ही आमच्या मतावर थांबतो, परंतु आज ते वाटप होणार नाही अशा पद्धतीचं याच्यावरही आम्ही थांबतो. कोण या ठिकाणी बोलतं ईडीमुळे आले सीडीमुळे आले तर ते आपण जाहीर करू शकता आणि तशी भूमिका त्यांची त्यांच्यावर उत्तर घेऊ शकतो. पक्षाची एक पक्षाची भूमिका पक्ष म्हणून त्यांनी भूमिका घेतली. कारण आज खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी या छोट्या नोटिसांच्या पाठवण्यात आल्या. आज ज्या पद्धतीने बँकेत घोटाळा झाला, ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांची नावं आम्ही स्वतः कंप्लेंट होतो तरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने आमच्यावर जर नोटिसा पाठवल्या जात असतील, परंतु पक्ष म्हणून उद्धव ठाकरे कधी आमच्या पाठीशी उभे राहिलेले नाही. उद्धव ठाकरेंनी साधं कधी आमचे वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते 70 दिवस हॉस्पिटलमध्ये असताना स्वतः एकही फोन केला नाही, किंबहुना मी जे फोन केले एकही फोन उचललेला नाही, किंबहुना मातोश्री म्हणून साधं विचारणं झालेली नाही. आज कुठेतरी सहानुभूती म्हणून उद्धव ठाकरे जे दाखवतात एखाद्या गरीब छोट्या कार्यकर्त्याला भेटायला मी चाललो, परंतु शिवसेनेचा सगळ्यात मोठा नेता जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता त्याची बायपास झाली, त्याचे 2-2 स्टेन 3-3 स्टेन जेव्हा टाकण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरेंनी एकही फोन त्या ठिकाणी घेतला नव्हता, किंबहुना साधी विचारणं सुद्धा केली नव्हती. हे दुःख नक्की मनामध्ये आमच्या सजत आहे. आज खरे आरोपी त्या ठिकाणी जेलमध्ये आहेत, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने पुढे आमची हीच मागणी होती तेव्हासुद्धा की जे खरे आरोपी आहेत त्यांना पकड. आज आपल्या सरकार त्या ठिकाणी आहे, ईओडब्ल्यूमध्ये कंप्लेंट केलेले आहे, मग खरे आरोपी पकडले का जात नाही. आज आमच्या मनामध्ये ही खंत आहे की आम्ही जेव्हा त्या ठिकाणी नेते म्हणून त्या ठिकाणी बसतो आमची हीच मनामध्ये खंत होती की आम्ही ज्यांची नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत त्या ठिकाणी पुराव्यासकट त्यांची जर आम्ही नावं देतो मग त्यांच्यावर कारवाई का. आणि जर हे सगळं होऊन सत्तेमध्ये राहून आम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागत असतील तर आम्ही मग त्यांच्यासोबत का राहायचं आणि आम्ही सत्तेच्या विरोधात गेलो होतो. मी पहिला आमदार होतो माजी आमदार जो उद्धव ठाकरेच्या विरोधामध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी मी लिहिलं होतं 40 आमदार ज्या पद्धतीने पक्षामध्ये काम चालू आहे त्यामुळे 40 आमदार हे कुठून राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकतात, कारण जे शिवसेनेमध्ये काम चालू आहे हे आमदारांना अजिबात मान्य नाही. हा मेसेज मी गेल्या 2.5 वर्षापूर्वी लिहिला होता आणि माननीय अनिलजी देसाई आणि मिलिंद नार्वेकरांनी स्वतः मला आणि आनंदराव अडसूळांना फोन केले होते की कॅप्टन अभिजित अडसूळला सांगा अशा पद्धतीने मेसेज पाठवला होता. आमची भूमिका तेव्हाही स्पष्ट होती आणि आजही स्पष्ट होती. ज्यांनी तुम्हाला खोट्या आरोपामध्ये अडकवलं ईडी सीडी लावलं त्यांच्यासोबत दोन बसले आम्ही कुठे बसतो त्यांच्यासोबत आम्ही कुठे त्यांच्यासोबत बसतो आम्ही बघा कोणी आरोप करताय काय करताय म्हणूनच मी म्हटलो मी आम्ही त्या ठिकाणी नाही नाही हे बघा मी लोकसभा म्हणून आम्ही त्या ठिकाणी शिवसेना म्हणून लढायला इच्छुक आहोत. आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि लोकसभा आम्ही त्या ठिकाणी शिवसेना म्हणून लढणार. आम्ही कुठल्याही ज्यांनी आमच्या मागे सत्तेमध्ये लावायचा प्रयत्न केला त्यांचे प्रयत्न असफल झाले आम्ही त्यांच्यासोबत